पंढरीची वारी हे ब्रीदवाक्य आपण सगळ्यांनीच ऐकले. जून जुलै महिना हा वारीनेच बहरलेला असतो. पावसाची सुरुवात आणि वारीची तयारी हे जणू गणितच ठरलेलं असतं. असंख्य मराठी माणसं या वारीसाठी असुचलेली असतात. देहू आळंदी ते पंढरपूर हा प्रवास म्हणजे विलक्षणीय सोहळाच असतो. हजारो वर्षापूर्वींची ही परंपरा असते. या वारीचं सौंदर्य कौतुक हे केवळ आपल्या देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. आपण आपल्या लहानपणापासून ही परंपरा पाहत आलो. प्रत्येकाच्या घरातील व्यक्ती या वारीमध्ये सामील होत असते, त्यामुळे आपण सर्वांना वारी म्हणजे काय माहीतच असेल. वारीमध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारची लोक प्रवास करत असतात. कोणी लाखो करोडोच्या मालमत्ता असणारा तर कोणी काहीही मालमत्ता नसणारा, कोणी इंजिनियर कोणी डॉक्टर, असे सगळे एकत्र पायी चालत असतात. अशा रीतीने श्रीमंत गरीब सुशिक्षित अशिक्षित व्यक्ती सामील असतात. या वारीने सगळ्यांना एकत्र बांधून ठेवले आहे. जणू मराठी माणूस हा समाजाला एकत्रित संगनमताने राहण्याचा संदेश देतो. कोरोनाच्या काळात वारकऱ्यांना वारीत सामील होता आले नाही, पण यावर्षी 2 वर्षानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले हे वारकरी काय काय म्हणतात ते बघूया. गाव आमचं कराड, कराडवरून आलो आम्ही. गाव कराड, माझं गाव कामती, कराड तालुक्यातली कामती, कराड तालुका जिल्हा सातारा. माझं नाव शिवाजी शंकर भोसले. माझं गाव आहे तुळजापूर. आणि मी 4th पासून वारी करतो, अजून करतो. आनंद होतो आम्हाला, पाय दुखणार नाही काय नाही, आनंदच. आठवण घराकली कसलीच येणार नाही गावाकली आमच्या. बाबा 2 वर्षातनं आज तुम्ही आलात, काय वाटतं 2 वर्षातनं? 2 वर्षातनं यंदा माऊलीचा सोहळा निघाल्यामुळं, तुकाराम महाराजांचा सोहळा निघाला, आनंदी वाटतो या. आणि असा सोहळा कडेपर्यंत राहावा. 2 वर्ष आम्हाला खंड पडलं ते एकदम दुःख वाटलं. हे दुःखाची भरपाई यंदा आमचं समाधान वाटलं. एवढीच आमची अशी सेवा घडावी आणि अशीच माऊलीनं सहकार्य करावं, हीच आमची अपेक्षा आहे. दुसरी काय अपेक्षा नाही. आणि पंढरीची वारी घडावी. ही वारी तुम्ही कधीपासून करता? पंढरीची वारी माझी 40 वर्षापूर्वीपासून आहे. हा, 40 वर्षाचा वारकरी आहे. 2 वर्ष वारी करायला नाही भेटलं, काय वाटतं? 2 वर्ष नसते तर आम्हाला दुःख वाटलं होतं. एकदम आमचं मन दुःखी झालं होतं. आम्ही एकदम नाराज होतो. आमचा कुठल्या गोष्टीवर आमचा ध्यास नव्हता, तर आता ह्यांचा चालू झाल्यामुळं आम्हाला खूप खूप आनंद वाटतो या. त्याच्यामुळं आम्हाला समाधान झालं या. एवढीच आमची. तुकोबाराय सांगतायत की जन्माला आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. ज्याला जर परमार्थ करायचा असेल किंवा अध्यात्म काहीतरी शिकायचं असेल किंवा परमार्थात वाटचाल करायची असेल, तर त्यांनी वारीला यावं. कारण आपली परंपरा, आपले नेम, आपला धर्म हे आपणच टिकू शकतो. मग याच्याकरता वारी करणं गरजेचं आहे. माऊलीची आपली जाऊन आणि अशीच घडावी आणि कोरोनातनं नष्ट जावावं, एवढी आमची अपेक्षा आहे. माऊलीनं कोरोना सारला, हा समाधान. वारकऱ्याला तरी कोरोना नाही झाला का? तर जसा ना तसा राहिलो मी कोरा, जसा ना तसा कोरा आहे असा राहिलो, असंच ठेवावं पाळलं. माऊलीनं एवढीच अपेक्षा, पुढल्या वर्षी मी असंच घडावं याला. मी जेवढी एवढ्याचा आनंद लुटला, बस समाधान वाटलं. वारी करावी आणि वारी करावी ही तरुणांनीच करावी. कारण तुकोबाराय सांगताय, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणजे तरण तो तरुण असतो, त्यांनीच वारी करावी. कारण का तरुणपणी आपण सगळ्या करू शकतो, योग करू शकतो, साधना करू शकतो, चालू शकतो, म्हणजे आपल्याकडनं सगळं काही होऊ शकतं. पण आपण जर वृद्धपणात ठरवलं करायचं बाबा आपल्याला वारी, तर शक्य नाही. कारण काय, आपले इंद्रिय काही काम करत नाहीत. आपल्याला जरी इच्छा असली जायची तरी आपण जाऊ शकत नाही. का? कारण आपले तेवढी ताकद राहत नाही, पायात ताकद राहत नाही. इच्छा तर खूप असते पण ते आपण करू शकत नाही. पण तरुणांनी वारी ह्या ह्या वयात केली पाहिजे, तरुण वयात केली पाहिजे. किती दिवसापासून, किती वर्ष झालं? 30 वर्ष झालं. 30 वर्ष झालं.